ऐसा नल का एक घटना है यानी यहाँ मतलब गुना का दाखिल करने का लेता। काल रात्री अंदाजे 9 सुमारास ॲडव्होकेट रोहिणी खडसे मॅडम या चांगदेव असून मुक्ताईनगरकडे येत असताना रस्त्यावर काही इसमांनी 3 मोटरसायकलवर येऊन त्यांच्या गाडीवर रॉडने त्यांच्या गाडीच्या फ्रंट ग्लासवर तसेच बोनेटवर हल्ला केला। तसेच इतर एका आरोपीने पिस्तूलसुद्धा रोखले। अशा प्रकारची फिर्याद ही त्यांनी दिलेली असून त्या फिर्यादीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 307 IPC तसेच आर्म्स ॲक्ट 325 व रायटिंगच्या IPC इतर सेक्शन्सच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 6 आरोपी असल्याचं त्यातील 3 आरोपींची नावे फिर्यादीमध्ये देण्यात आलेली आहेत व या घटनेचा तपास पोलिसांकडून चालू आहे। सर, जे आरोपींचे नावं घेतले गेलेले आहेत कोणाला अटक करण्यात आलेली आहे? अजून कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। या अनुषंगाने घटनेचा आणि या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिसांकडून सखोल पद्धतीने चालू आहे। फिर्यादीमध्ये जी आरोपींची नावं देण्यात आलेली आहेत ती छोटू भोई, सुनील पाटील व पंकज कोळी अशी 3 नावं व 3 इतर अनोळखी इसम अशा पद्धतीने नमूद आहेत। या सर्व बाबींचा तपासामध्ये उलगडा होईल हे शिवसेना पक्षाशी निगडीत असलेली व्यक्ती आहेत ही बाब सर्वश्रुत आहे। शिवसेनेच्या तालुका अध्यक्षाला काँग्रेस पार्टी।